नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी लाखो क्विंटल मिरचीची खरेदी विक्री होते, त्यामुळे ही बाजारपेठ मिरची उत्पादक शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लांबलांबून व्यापारी इथं मिरची खरेदीला येतात, मात्र यंदा मिरचीचा हंगाम संपत आलाय तरी बाजार समितीत केवळ 60,000 क्विंटल मिरचीची आवक झाली आहे, त्यामुळे आगामी काळात मिरचीचे दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली. नंदुरबार जिल्ह्यातील हे मिरचीचं मार्केट केवळ राज्यातच नाही तर देशात प्रसिद्ध आहे. यंदाचा हंगाम जवळपास संपत आलाय, मात्र अद्यापही म्हणावी तशी मिरचीची आवक बाजारात झालेली नाही. महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेतकरी मिरचीची विक्री करण्यासाठी नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतात. गेल्या वर्षी या बाजार समितीत 2,79,000 क्विंटल मिरचीची आवक झाली होती, यंदा मात्र केवळ 60,000 ते 70,000 क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. तसं मिरचीमध्ये लागवड बी यावर्षी थोडीशी कमी झालेली आहे शेतकऱ्यांची, आणि भावांती लोकांना थोडंसं एक सायंटिफिक पद्धतीने जे म्हणता आपण त्या पद्धतीनं एकच पेराव घेत घेत कायमस्वरूपी तो मिरचीचा बी यावर्षी लागवडीमध्ये आणि रोगिष्ट प्रमाण पण झालेलं आहे, त्याच्यामुळे पण कमी झालेलं आहे. यंदा नैसर्गिक संकटामुळे मिरचीचं उत्पादन घटलं असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. लागवडीनंतर 1-2 महिन्यांनी इतका रोग आला भयंकर, बाकींनी उकरून टाकले तिला सर्व, बाकी ज्यांची फवारणी करून थोडीशी वाचलेली त्याच्यामुळे, आणि परत पावसाळा कमी झाला, विहिरींना पाणी कमी होतं, त्यामुळे थोडंसं म्हणजे मग बाकींना पाणी नसल्यामुळे पिकही थोडंसं हे झालं. सध्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीला प्रति क्विंटल 2,500 ते 3,090 रुपये, तसंच वाळलेल्या मिरचीला 4 ते 7,000 रुपये इतका दर मिळतोय. यंदा मिरचीच्या उत्पादनात घट होऊनही दर मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. भावच इतका कमी आहे, आता 2,000 काय पडतो हो, त्याला इतकं म्हणजे आम्ही फवारणीचा खर्च, निंदीचा खर्च, एवढा खर्च करून 2,022 रुपये जाते मिरची, तर कुठून मग कशाला लोक मिरची लावतील असं. त्याच्यापेक्षा मग कापूस, इतर पिकांवर, भाजीपाला पिकांवर आम्ही हे करतोय. सध्या शेतकऱ्यांची मिरची बाजारात विक्रीसाठी येत असल्यामुळं बाजारात दर घसरलेत, मात्र एकदा आवक पूर्णपणे थांबल्यानंतर मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात होणाऱ्या दरवाढीचा लाभ केवळ आणि केवळ व्यापाऱ्यांनाच होणार हे उघड सत्य आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.